या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत A1 कलेक्शन अँड क्लॉथ सेंटर बेगमपेठ सोलापूर। पानमंगरुळ तालुका अक्कलकोट जिल्हा सोलापूर येथील राहणारे अटकेतील आरोपी हणमंत शंकर अरबळ वय वर्ष 33 यांची पत्नीच्या आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी जिल्हा न्यायाधीश KD शिरभाते यांनी सशर्त जामीन मंजूर केलाय। फिर्यादी श्रीशैल शिवराय बिराजदार वय वर्ष 54 राहणारे शिरवळ तालुका दक्षिण सोलापूर यांची मुलगी विजयालक्ष्मी हिचे आरोपी सोबत लग्न झाले होते। आरोपी श्रावणी व आदर्श दोन मुले आहेत। सुमारे 2 ते 3 वर्षापासून आरोपीला दारू पिण्याचं व्यसन होतं, तेव्हापासून पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तो मारहाण करायचा। आरोपीची समजूत काढूनही मारहाण करीत नसल्यानं विजयालक्ष्मी तिच्या दोन्ही मुलांना घेऊन 5-6 महिन्यापूर्वी माहेरी आली होती। गावातील प्रतिष्ठित लोकांमार्फत आरोपींकडे नांदण्यास सोडून आले होते, मात्र आरोपींनी पुन्हा चारित्र्यावर संशय घेऊन शिवीगाळ करणं चालूच ठेवलं। 4/9/2023 रोजी सकाळी 9 वाजता पत्नी शिवीगाळ व लाताबुक्क्यानं मारहाण केल्यानं त्रासाला कंटाळून विजयालक्ष्मीनं विषारी औषध प्राशन केलं होतं। उपचारासाठी त्यानंतर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये तिला दाखल केलं असता 8/9/2023 रोजी उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला। त्यानंतर दक्षिण सोलापूर अक्कलकोट येथे याविषयी फिर्याद दाखल करण्यात आली होती। सदर आरोपीचा जामीन अर्जाच्या युक्तिवादावेळी आरोपीचे वकील अॅडव्होकेट नागेश खिसळे यांनी सदर घटनेची उशिरा फिर्याद नोंद झाल्याची व मयत आरोपींच्या आई वडिलांचे कोणतेही जबाब दोषारोप पत्रात नसल्याचं, विषारी औषध जप्त केलं नाही असा युक्तिवाद मांडला, तो ग्राह्य धरून जिल्हा न्यायाधीशांनी आरोपी सशर्त जामीन मंजूर केलाय। यात आरोपीतर्फे अॅडव्होकेट नागेश खिसळे तर सरकारतर्फे अॅडव्होकेट प्रकाश जन्नू यांनी काम पाहिलं। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।